खालीपर्यंत प्लीज नाही तर झोप पण आली. सुरुवात मी प्राध्यापक अजय सराफ, UKS मॅनेजमेंट कॉलेज मुंबई. तिथे मी रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय शिकवतो. आज तुमच्याशी बोलण्याचा योग येत आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स इन रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजेच संख्याशास्त्राचं संशोधनामध्ये किती उपयोग आहे त्याची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळू शकते. सुरुवात करण्यापूर्वी आजच्या व्याख्यानामध्ये मी कोणकोणते पॉइंट्स कव्हर करणार आहे त्याच्या थोडक्यात माहिती सांगतो, नंतर मग आपण सविस्तरपणे त्याच्यावरती चर्चा करू शकतो. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, संख्याशास्त्र म्हणजे काय त्याची माहिती तुम्हाला मिळेल. संख्याशास्त्रामध्ये आपण काही माहिती गोळा करतो तर आपण डेटा म्हणतो. तो डेटा त्याचं विश्लेषण कसं करतात, अनालिसिस कसं करतात त्याची आपण माहिती घेऊ शकतो. हा डेटा जो असतो, ही माहिती जी असते ही आपण गोळा करण्याच्या काही विविध पद्धती आहेत त्याला आपण म्हणतो सोर्स ऑफ डेटा, त्याची आपल्याला माहिती मिळेल. आणि नंतर डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणजे विश्लेषणात्मक त्याचा आपण अर्थ कसा लावू शकतो हे आपल्याला काही बेसिक संख्याशास्त्र ज्या पद्धती आहेत मीन, मीडियन आणि मोड म्हणजे मध्य, मध्य आणि बहुलक यांची आपण आज माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी संख्याशास्त्राचं संशोधनामध्ये का महत्व आहे. कोणतीही माहिती गोळा केल्यानंतर जर आपल्याला काही निष्कर्ष काढायचा असेल, इन्फरन्स असेल, तर त्यासाठी आपण फक्त माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जर विश्लेषण करावं लागतं तरच आपल्याला त्याच्यावरून निष्कर्ष काढता येतो. आपण एक उदाहरण घेऊया. मी फक्त सुरुवात करतोय की संख्याशास्त्राचं संशोधनामध्ये किती आवश्यकता आहे, किती महत्व आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. समजा कॉलेजमध्ये दोन डिव्हिजन्स आहेत, डिव्हिजन ए आणि डिव्हिजन बी. काही विद्यार्थ्यांचे मार्क आपण या ठिकाणी लिहिलेत. समजा या ठिकाणी मार्क आहेत 45, 50, 55, 60, इथे लिहिलं आपण 70, 35, 80, 40. आणि जर कोणी आपल्याला विचारलं की कोणत्या डिव्हिजनचे विद्यार्थी जास्त हुशार आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स कोणाचा चांगला आहे, तर आपण असं एक एक कुणाला कोण सांगू शकत नाही. कारण इथे पहिला विद्यार्थी डिव्हिजन बी चा हुशार आहे, इथे डिव्हिजन ए चा पहिला विद्यार्थी हुशार आहे. मग यासाठी आपल्याला सांख्यिकीची मदत लागते. म्हणजेच आपण या डिव्हिजन ए चे सरासरी गुण काढणार, डिव्हिजन बी चे सरासरी गुण काढणार, म्हणजेच आपण त्याला म्हणतो अरिथमेटिक मीन. आणि हा अरिथमेटिक मीन ज्या डिव्हिजनचा जास्त असेल त्याला आपण म्हणू शकतो की हे विद्यार्थी, या डिव्हिजनचे विद्यार्थी हे अकॅडमिक दृष्ट्या परफॉर्मन्स चांगला देतात किंवा हे विद्यार्थी हुशार आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी संख्याशास्त्राचा उपयोग मॅनेजमेंटला खूप जास्त लागतो. विद्यार्थी किती लेवलचे हुशार आहेत, म्हणजे आपण म्हणतो एक्सलंट परफॉर्मन्स म्हणतो, अत्युत्कृष्ट परफॉर्मन्स असेल किंवा काही वेळेस ऍव्हरेज परफॉर्मन्स असतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्याची, त्याला माहिती देण्याची वेगळ्या पद्धती असतात. त्यासाठी मॅनेजमेंटला या सगळ्या माहितीची गरज असते. म्हणून संख्याशास्त्राचं संशोधनामध्ये अतिशय महत्व आहे. आता आपण एक एक विषयाची माहिती घेऊया. संख्याशास्त्र म्हणजे काय, संख्याशास्त्राच्या अनेक व्याख्या दिलेल्या आहेत. काही जणांनी म्हटलेलं आहे स्टडी ऑफ नंबर्स इज कॉल्ड स्टॅटिस्टिक्स, म्हणजे संख्यांचा अभ्यास केला म्हणजे संख्याशास्त्र. काही जणांनी म्हटलेलं आहे की स्टडी ऑफ ऍग्रीगेट नॉट इंडिव्हिज्युअल, म्हणजे खूप मोठ्या समूहाचा अभ्यास केला तर संख्याशास्त्र. तर संख्याशास्त्र वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहे, त्यातली एक मूलभूत आणि जी फंडामेंटली एक्सेप्टेड डेफिनेशन आहे ती म्हणजे
statistics is science of collection, classification, presentation, analysis and interpretation. मी पुन्हा सांगतो, लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही. स्टॅटिस्टिक्स इज सायन्स ऑफ, पहिला शब्द आहे कलेक्शन, क्लासिफिकेशन, अनालिसिस, प्रेझेंटेशन अँड इंटरप्रिटेशन. या पाच स्तरावरती आपण संख्याशास्त्र वापरू शकतो. पहिला शब्द होता कलेक्शन, म्हणजे आपण माहिती गोळा करतो. तर माहिती गोळा करण्याच्या दोन पद्धती आहेत, आपण त्यांना म्हणतो प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. आता फक्त मी तुम्हाला संपूर्ण संख्याशास्त्राचा ओव्हरऑल व्ह्यू देतोय, नंतर मग आपण संख्याशास्त्र कसं संशोधन वापरणार याचा आपण सविस्तर अभ्यास नंतर करणार आहोत. तर हे जे पाच शब्द याच्यात आलेत व्याख्येमध्ये, त्याची सविस्तर माहिती सांगतोय. कलेक्शन म्हणजे माहिती गोळा करणं, दुसरं क्लासिफिकेशन म्हणजे त्याला समूहामध्ये व्यवस्थित वारंवारता गट याप्रमाणे लिहिणं, त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन. तिसरं असतं प्रेझेंटेशन, आपण वेगळ्या प्रकारचे तक्ते तर टेबल्स म्हणतो किंवा ग्राफ डायग्राम्स म्हणतो त्याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो. कारण जी माहिती गोळा केली ती नुसती संख्यांमध्ये लिहिली तर एखाद्याला समजू शकत नाही, पण हीच माहिती जर आपण काही आले स्तंभ आले अशी वापरून दाखवली तर ती समजण्याला पटकन समजू शकत. आपण जेव्हा क्रिकेटची मॅच पाहतो त्या बऱ्याच वेळा मध्ये मध्ये आलेखित असतात, ते आपल्याला पटकन समजतात की एखाद्या स्तंभाची उंची जास्त आहे म्हणजेच या ओव्हरमध्ये खूप जास्त रन बॅट्समॅनने स्कोर केले. आता हे झालं संख्याशास्त्राचं प्रेझेंटेशनचा पार्ट. चौथा आहे अनालिसिस, विश्लेषण. जसं मग अशी उदाहरण दिलं की जर दोन डिव्हिजनचे आपल्याला गुण माहीत असतील तर कोणत्या डिव्हिजनचे विद्यार्थी अधिक हुशार आहे यासाठी कोणतरी आपण पद्धती वापरतो, त्या पद्धतीलाच आपण म्हणतो अनालिसिस. अनालिसिस ही प्रोसेस आहे आणि त्यामध्ये वापरलेल्या काही पद्धती असतात, जसं अरिथमेटिक मीन म्हणजे मध्य, मीडियन, मध्य, मोड, बहुलक अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याला आपण म्हणतो अनालिसिस. आणि सगळ्यात शेवटी इंटरप्रिटेशन किंवा इन्फरन्स, शेवटी निष्कर्ष काय निघाला. तुम्ही अरिथमेटिक मीन काढला, मध्य काढला, पण निष्कर्ष सांगता आला पाहिजे आणि तो सगळ्यात महत्वाचा भाग असतो. आपल्या संशोधनामध्ये एक शेवटी एक चॅप्टर असतं, प्रकरण असतं, त्याला म्हणतात फाइंडिंग्स, कन्क्लुजन्स अँड रिकमेंडेशन्स किंवा सजेशन. तर आपल्याला जे काही विश्लेषण मिळतं त्याच्यावर आपण काही कन्क्लुजन्स देऊ शकतो, रिकमेंडेशन देऊ शकतो, सजेशन्स देऊ शकतो. हे झाले संख्याशास्त्राची ओव्हरऑल माहिती. आता कलेक्शन ऑफ डेटा बद्दल आपण बोलतोय की माहिती कशी गोळा करायची, त्यामध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. प्राथमिक डेटा, प्रायमरी डेटा गोळा करताना जो संशोधक असतो तो स्वतः ती माहिती गोळा करतो. ही माहिती आधी कुठेही उपलब्ध नसते, याला आपण म्हणतो ओरिजिनल डेटा आपण म्हणतो, म्हणजे हा डेटा त्याने स्वतः गोळा केला असतो. आणि बहुतेक संशोधनामध्ये प्रायमरी डेटा हा वापरला जातो. दुसऱ्या प्रकारचा डेटा असतो त्याला म्हणतात सेकंडरी डेटा, दुय्यम प्रकारचा डेटा. दुय्यम म्हणजे खालच्या दर्जाचा असं नाही, दुय्यम म्हणजे कोणीतरी ऑलरेडी माहिती गोळा केलेली आहे आणि ती वर्तमानपत्रात आलेली आहे किंवा एखाद्या पुस्तिकेमध्ये आलेली आहे, एखाद्या रिपोर्ट मध्ये आलेली आहे किंवा इंटरनेटवरती अवेलेबल आहे, त्याला आपण म्हणतो सेकंडरी डेटा. तर दोन प्रकारचे डेटा असतात. त्या संशोधन करताना तुम्हाला काही विद्यार्थ्यांना यापैकी एक प्रकारचा डेटा निवडावा लागतो. आधी ठरवावं लागतं की आपल्या संशोधनामध्ये आपण प्रायमरी डेटा यूज करायचा आहे की सेकंड डेटा यूज करायचा आहे. त्यामुळे डेटाचे दोन प्रकार तुम्हाला आता माहीत असायला पाहिजे. प्रायमरी डेटा कसा गोळा करायचा, त्याच्या पद्धती काय आहेत, हे आपण पुढच्या काही व्याख्यानामध्ये शिकणारच आहोत. पण आता एवढंच माहित पाहिजे की संशोधनामध्ये माहिती गोळा करताना दोन प्रकारची माहिती असते, एक जी आपण स्वतः गोळा करतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी डेटा, आणि जी कुठेतरी उपलब्ध आहे मासिकामध्ये, वर्तमानपत्रामध्ये किंवा इंटरनेटवरती आणि ती माहिती आपण वापरतो तेव्हा त्याला म्हणतात सेकंडरी डेटा. पुढच्या वर्गात आपण पाहूया
संख्याशास्त्रामध्ये अगदी बेसिक कोणकोणत्या गोष्टी वापरल्या जातात आणि याचं महत्व काय आहे हे आपल्याला समजू शकेल. त्या म्हणतो मेथड्स ऑफ अनालिसिस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह डेटा. मेथड्स आहेत मीन म्हणजे मध्य, मीडियन म्हणजे मध्य आणि मोड म्हणजे बहुल. त्या तिघांची चर्चा आपण आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. सुरुवातीला अरिथमेटिक मीन म्हणजे मध्य याचा काय उपयोग, केव्हा वापरायचा आणि संशोधनामध्ये याचा कसा वापर होतो याची आपण माहिती देणार आहोत. अरिथमेटिक मी म्हणजे मध्य हे आपल्याला दहावीला पण होत किंवा मध्ये मध्ये पण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बऱ्याच अनेक वेगळ्या विषयामध्ये याचा आपल्याला संदर्भ मिळत असतो. सगळ्या संख्यांची बेरीज करून त्या सगळ्या संख्या समूहाला एकाच अंकामध्ये जेव्हा आपण दर्शवतो त्याला आपण मध्य म्हणतो. समजा मी जर काही संख्या लिहिल्या आता या संख्यांवरून मला जर अरिथमेटिक मीन म्हणजे मध्य काढायचं असेल तर त्याची पद्धती किंवा त्याचं सूत्र त्याला एक्स बार या नोटेशन दाखवतात. याला म्हणतात समेशन एक्स भागिले एन. समेशन याचा अर्थ सगळ्या दिलेल्या संख्यांची बेरीज आणि या सगळ्या सगळ्या एक्सच्या संख्या असतात म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहे त्याने आपण भागतो त्याला आपण मध्य म्हणतो. मग या ठिकाणी जर मी बेरीज केली तर 4 + 16 + 20 + 10 + 15 / 5 हे झाले 20 + 20 = 40 + 10 = 50 + 15 म्हणजे 65/5 म्हणजे माझं उत्तर येईल 13. आता मध्य म्हणजे 30. पद्धत सोपी आहे. जेवढ्या संख्या दिल्या असतात त्या सगळ्यांची आपण बेरीज करतो आणि किती संख्या दिलेल्या आहेत त्याने आपण भागतो. जर 4 संख्या असतील तर 4 संख्यांची आपण बेरीज करणार, 4 संख्यांची बेरीज दिला आपण 4 ने भागणार, याला आपण म्हणतो मध्य. आता याचा उपयोग का, कशासाठी आपण मध्य काढायचा, उपयोग कुठे होईल याचा, या सगळ्या संख्यांना एका संख्येमध्ये रूपांतर करायचं, कन्वर्ट करायचं, यासाठी मध्यचा उपयोग होतो. जसं मगाशी आपण पाहिलं डिव्हिजन ए चे विद्यार्थी होते, डिव्हिजन बी चे विद्यार्थी होते आणि आपला तर निर्णय घ्यायचा होता की कोणत्या डिव्हिजनचे विद्यार्थी अधिक हुशार आहे. मग तेव्हा जसं आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्कांचं एका संख्येमध्ये रूपांतर करू त्याला आपण म्हणतो मध्य. आणि मग या मध्यचा उपयोग होतो आपल्याला तुलना करण्यासाठी. बऱ्याच आपण तुलना करतो क्रिकेटमध्ये बॅट्समन जेव्हा बॅटिंगसाठी येतो तेव्हा त्याचा स्क्रीनवरती सगळा प्रोफाईल येतो, तो किती मॅचेस खेळलेला आहे, त्याने एकूण धावा किती केल्यात आणि नंतर असतं सरासरी धावा ऍव्हरेज रन्स. ऍव्हरेज म्हणजेच अरिथमेटिक मीन, त्याला फक्त तिकडे ऍव्हरेज शब्द असतो, सरासरी असतो म्हणजेच तो अरिथमेटिक मीन असतो. आणि त्या अरिथमेटिक मीनचा अर्थ की त्याने आतापर्यंत जेवढ्या मॅचेस खेळलेला आहे, जेवढ्या काही त्याने धावा केल्या आहेत, त्या सगळ्या धावांचं एका संख्येमध्ये रूपांतर करून आपल्याला सांगितलं जातं. आणि आपल्याला काय समजतं त्याच्यातून की जर त्याची सरासरी धावसंख्या किंवा ऍव्हरेज रन्स 40, 45, 50 आसपास असतील तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे, उत्कृष्ट बॅट्समन आहे. आणि हे जर ऍव्हरेज, ही जर सरासरी किंवा अरिथमेटिक मीन जर कमी असेल, 10 असेल, 8 असेल, 5 असेल तर आपल्याला समजतं की हा खूप चांगल्या प्रकारचा फलंदाज नाही. म्हणजेच जर चांगला फलंदाज असेल तर त्यासाठी
त्याला आउट घेण्यासाठी वेगळ्या प्रकारचे आपल्याला प्रयोजन करावं लागतं किंवा वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी युज कराव्या लागतात. म्हणजेच आपल्याला यावर थोडक्यात एक क्वालिटीचे लेवल समजू शकते. आता काही विद्यार्थी असं माहीत नसतं आपल्याला किती हुशार आहे काय हुशार आहे. बऱ्याचदा आम्ही वर्गात जातो आणि शिकवण्याची पद्धती आम्ही ठरवायची असते. असं नसतं की आम्ही जे ठरवलंय तेच शिकवण्याचं असं होऊ शकत नाही. मग वर्गामध्ये कोणत्या लेवलचे विद्यार्थी आहेत हे आम्हाला समजून घ्यावं लागतं. मग आम्ही काही मुलांना त्यांचे गुण विचारतो एखाद्या विशिष्ट परीक्षेमधले किंवा शेवटच्या परीक्षेमधले. जर मुलांचे गुण असतील 80, 82, 75, 76, 87 म्हणजे ही मुलं हुशार आहेत, यांना आपण वरच्या पद्धतीने शिकवायला पाहिजे, यांना जास्त कठीण गणित द्यायला पाहिजे यांना, म्हणजे यांचं जास्त नॉलेज वाढेल आणि त्यांचं जास्त डेव्हलपमेंट चांगली होईल. हे जर समजा मी दुसऱ्या वर्गात गेलो आणि तिकडच्या विद्यार्थ्यांचे मार्क 45, 42, 43, 40 असे असतील, याचा अर्थ यांचं कुठेतरी पायागणितातला कच्चा आहे. यांना अजून आपण शिकवायची पद्धत वेगळी वापरायला पाहिजे. मग त्यासाठी त्यांचा आधी पाया काय आहे ते पाहून मूलभूत गोष्टी सांगून नंतर पुढे शिकवायला सुरुवात करावी लागते. म्हणजेच आम्हाला निर्णय घेताना मॅनेजमेंटमध्ये सुद्धा सांख्यिकीचा उपयोग होतो. सगळ्यांना समजून नुसतं विचारलं, सांख्यिकीचा वापर केला नाही, विचारलं तुम्ही हुशार आहात का, सगळेच हुशार म्हणतील. कारण हुशारीला प्रत्येकाला असं वाटतं मी हुशारच आहे. पण सांख्यिकीचं महत्व आहे की तुमची जी काही हुशारी आहे बुद्धिमत्ता आहे त्यांना आपण क्वांटिफाय करतो, त्यांना आपण गुणात्मक मध्ये आपण वर्णन करतो. हे संख्याशास्त्राचं महत्व आहे. म्हणून संशोधनामध्ये पण बऱ्याचदा आपल्याला सांख्यिकीच्या आधारे निर्णय घेता येतात किंवा सांख्यिकीच्या आधारे आपल्याला तर्क करता येतात किंवा विश्लेषण करता येतात. हे झालं अरिथमेटिक मीन म्हणजे मध्य. मध्याचे दोन उपयोग आहेत, पुन्हा एकदा सांगतो. पहिलं आपण इंग्रजीत सांगायचं म्हटलं तर ऑल डेटा कॅन बी रिड्यूस इन टू अ सिंगल नंबर, म्हणजे संपूर्ण जो काही आपल्याकडे दिलेली माहिती आहे ती एका संख्येमध्ये रूपांतर करायची पद्धत त्याला म्हणतात मध्य किंवा अरिथमेटिक मीन. हा पहिला उपयोग झाला. दुसरा उपयोग तुलना करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. मला तुलना करायची असं दोन बॅट्समन मध्ये आपण आता सारखी तुलना करत असतो, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचे किती रन झाले, विराट कोहलीचे किती रन झाले, मग सगळ्या आपण ज्या तुलना करतो म्हणजेच आपण कुठेतरी सांख्यिकीचा उपयोग करतो. तसंच आहे आपल्याला आपल्या संशोधनामध्ये पण जेव्हा तुलना करायची असेल तेव्हा आपल्याला याचा उपयोग होतो. काही जर तुम्हाला अजून उदाहरण संशोधनातून देतो. आता दोन गावांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दोन गावांमध्ये खेडेगाव आहेत आणि खेडेगावामध्ये त्याचं डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याच प्रगती होण्यासाठी त्यांना वेगळ्या प्रकारे मदत मिळते. काही सरकार मदत मिळते, काही एनजीओ मदत करतात, काही प्रायव्हेट संस्था मदत करतात, अशी सगळ्यांची मदत होत असते. आणि मग त्यांचा जो स्तर असतो म्हणजे आर्थिक स्तर आपण म्हणूया, आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यांचा स्तर वाढला किंवा नाही वाढला हे समजण्याकरता आपल्याला सांख्यिकीची गरज लागेल. की सरकारी मदत मिळण्यापूर्वी किंवा एखाद्या संस्थेने मदत मिळण्यापूर्वी त्या संपूर्ण गावाचं सरासरी उत्पन्न किती होतं. सरासरी उत्पन्न म्हणजेच मध्य, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला सांख्यिकीची आवश्यकता लागेल. तर ते सरासरी उत्पन्न समजतं. नंतर 2-3 वर्षामध्ये सरकारी मदत झाली, नंतर काही एनजीओने मदत केली, काही संस्थांनी मदत केली आणि तिकडच्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालं, नोकरी मिळाली, तर त्यांचं नक्कीच आर्थिक स्तर वाढेल, त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली. पण नुसतं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली म्हणून चालत नाही, किती झाली हे सांगावं लागतं, किती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाढ झाली. मग याच्यासाठी मला आधीच सरासरी उत्पन्न किती होतं ते माहीत पाहिजे आणि नंतर मदत मिळाल्यानंतर काही वर्षानंतर त्यांचं सरासरी उत्पन्न किती झालं हे माहीत पाहिजे. आणि नंतर आपण त्यांची तुलना करून सांगू शकतो की हो
यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये 10% वाढ झाली. जोपर्यंत तुमची माहिती संख्यांमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला तेवढंस महत्व दिलं जात नाही आणि म्हणून संख्याशास्त्राचा आपण उपयोग करतो. अरिथमेटिक मीन समजलं, मध्यपाठ समजला, दोन उपयोग सांगितले की दिलेल्या सगळ्या माहितीचं एका संख्येमध्ये रूपांतर करण्यासाठी मध्यचा उपयोग करणार. दुसरा उपयोग, याची आपण तुलना करू शकतो दोन किंवा अनेक गोष्टींबरोबर, त्यासाठी पण आपण याचा उपयोग करू शकतो. आता दुसरं पाहूया आपण, दुसरी पद्धती मीडियन. मीडियन म्हणजे मध्य. संख्याशास्त्रामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकाचा उपयोग वेगवेगळा आहे. ज्या ठिकाणी आपण मध्य काढू शकतो किंवा मध्य वापरता येतो त्या ठिकाणी मध्यक वापरता यायला पाहिजे असं आवश्यक नाही. आपल्याला उद्देश काय आहे हे ठरवून मग आपण ठरवतो की संख्याशास्त्रातली कोणती पद्धत वापरायची. म्हणून प्रत्येक पद्धतीची आपल्याला नीट माहिती असणं गरजेचं आहे. मध्यक म्हणजे काय ते सांगतो, मग त्याचे उपयोग आपल्याला समजतील. जर मी संख्या लिहिल्यात आता या संख्यांमध्ये जर मला मध्यक काढायचं असेल म्हणजेच मीडियन काढायचं असेल तर सगळ्यात पहिली पायरी असते संख्या चढत्या क्रमाने असायला पाहिजे, ज्या मी इथे आधीपासूनच चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत. जर चढता क्रम नसेल तर आपण चढत्या क्रमाने त्या मांडायच्या आहेत. मी पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला चढता क्रम नसलेल्या संख्या मांडून दाखवेन. चढता क्रम मिळाला की जी संख्या मधोमध असते, जी संख्या मध्यभागी असते तिला मीडियन म्हणजेच मध्यक म्हणतात. आता या ठिकाणी मधोमध संख्या आहे 15, म्हणजेच मीडियनचा अर्थ आहे 15. आता फरक समजून घ्यायचा आहे की मध्य म्हणजे अरिथमेटिक मीन आणि मध्यक म्हणजे मीडियन, या दोघांमध्ये फरक काय आहे, कोणती पद्धती केव्हा वापरावी लागणार आहे, हा फरक सांगतोय मी आता तुम्हाला. मीन किंवा मध्य मध्ये आधीच्या पद्धतीमध्ये सगळ्या संख्या कॅल्क्युलेट करताना वापरल्या जातात. आपण जेव्हा सगळ्या संख्यांची बेरीज करतो आणि 5 ने भागतो तेव्हा आपल्याला मध्य मिळतो. या ठिकाणी तसं नाही, या ठिकाणी फक्त मधल्या संख्येलाच महत्व आहे. म्हणजेच समजा 25 ठिकाणी इथे 35 जरी संख्या असेल तरी पण माझा मध्यक बदलणार नाही, मीडियन बदलणार नाही. म्हणजे याचा उपयोग आहे जर सुरुवातीच्या किंवा शेवटच्या काही संख्या माहीत नसतील तरी सुद्धा आपण मीडियन काढता येतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जी माहिती दिली आहे त्यातल्या काही संख्या माहीत नसतात, मग आपल्याला काहीतरी तर संख्याशास्त्रातली पद्धती वापरावी लागेल, मग त्यासाठी आपल्याला मध्यकचा उपयोग होतो म्हणजेच मीडियनचा उपयोग होतो. दुसरं उदाहरण घेऊया. जर समजा मला 7, 10, 5, 13, 12, 20 मला आता यांचा मीडियन काढायचा आहे. इथे चढता क्रम होता, आता इथे मला चढता क्रम लिहावा लागेल. असेंडिंग ऑर्डर किंवा चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर म्हणजेच चढता क्रम. चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्या पहिली लिहितात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या दुसरी लिहितात आणि सगळ्यात मोठी संख्या शेवटी लिहितात, त्याला चढता क्रम म्हणतात म्हणजेच असेंडिंग ऑर्डर. आता या उदाहरणामध्ये सर्वात लहान संख्या 5 म्हणून पहिला लिहिणार, त्यानंतरची मोठी संख्या 7 म्हणून 7 लिहिणार,
त्यानंतरची मोठी संख्या 10, मग 12, मग 13 आणि मग 20. चढता क्रम मिळाला. आता मला मधली संख्या काढायची आहे. या ठिकाणी मधली संख्या काढणं सोपं होतं, कारण 5 संख्या होत्या, त्यामुळे मधली संख्या 15 मिळाली. आता या ठिकाणी 6 संख्या आहेत. मधली संख्या काढताना मी पहिली संख्या सोडणार, शेवटची संख्या विचारत नाही घेणार, दुसरी आणि शेवटून दुसरी नाही घेणार. आता मध्ये 2 संख्या राहिल्या, मग या दोन्ही संख्यांची सरासरी काढून मला माझं उत्तर मिळेल मध्यच, म्हणजेच मीडियन किंवा मध्य. 10 अधिक 12 भागिले 2 म्हणजेच 22 भागिले 2 म्हणजे माझं मध्यच उतरलं 11. जर दिलेल्या संख्यांमध्ये एकच संख्या मधोमध असेल तर तिला आपण मीडियन किंवा मध्यक म्हणून लिहू शकतो, पण जर दोन संख्या मधोमध येत असतील तर त्या दोन्ही संख्यांची सरासरी काढून आपल्याला मध्यक काढावा लागतो. ही झाली पद्धत. आता उपयोग, कुठे उपयोगात यायला पाहिजे, अशा कोणत्या ठिकाणी मध्य वापरू शकत नाही पण मध्यकच वापरावा लागतो हे मी तुम्हाला सांगतो. मध्यकचे म्हणजे मीडियनचे दोन उपयोग आहेत. एक म्हणजे सुरुवातीच्या काही संख्या माहीत नसतील आणि शेवटच्या काही संख्या माहीत नसतील पण एकूण किती संख्या आहेत हे जर माहीत असेल तर मध्य काढता येतो. सगळ्या संख्या माहीत असण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ एका परीक्षेला 7 विद्यार्थी बसले होते, टोटल स्टूडेंट्स 7. 7 विद्यार्थी एका परीक्षेला बसले होते, त्यातले 2 विद्यार्थी नापास झाले. काही इतर कारण असतील, अभ्यास हुशार होते पण आजारी असतील किंवा काही कौटुंबिक अडचणी असतील, त्यामुळे ते 2 विद्यार्थी नापास झाले. जे विद्यार्थी पास झाले त्यांचे गुण त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. पास झालेल्या 5 विद्यार्थ्यांचे गुण आहेत 53, 50, 40, 70 आणि 72. आणि प्रश्न आहे मध्य 7 संख्यांचा काढा, मीडियन 7 नंबर्सचा फाइंड आउट करायचा, फाइंड द मीडियन ऑफ 7 नंबर्स. दिलेल्या संख्या 5 आहेत पण 2 विद्यार्थी नापास झालेले. मग जे विद्यार्थी नापास झाले त्यांचे गुण 5 झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच कमी असणार. म्हणजेच इथे कमीत कमी गुण जर 40 असतील तर जे विद्यार्थी नापास झाले त्यांचे गुण 40 पेक्षा कमीच आहेत. त्यांचे गुण माहीत नाही पण त्यांचा क्रम तर माहीत झाला की यांचे गुण 40 मार्कांच्या अगोदर यायला पाहिजे. मग त्याला मी ए म्हणू शकतो पहिल्या विद्यार्थ्याचे गुण, दुसऱ्याचे बी म्हणू शकतो आणि नंतर मी 40 पासून सुरुवात करणार, कारण या 2 विद्यार्थ्यांचे गुण नक्कीच 40 पेक्षा कमी आहेत. आता या 5 संख्या मी जर क्रमाने मांडल्या तर माझा चढता क्रम येईल 40, 50, 53, 70 आणि 72. या 2 संख्या मला माहित नाही तरी पण मी चढता क्रम लिहू शकलो कारण त्यांची माझ्याकडे तशी माहिती होती. आता मध्यक काढताना पहिली आणि शेवटची संख्या सोडली, दुसरी आणि शेवटून दुसरी, तिसरी आणि शेवटून तिसरी, आता एकच मधोमध संख्या राहिली, याला म्हणतात मीडियन म्हणजेच मध्य. आता तुम्ही विचार करा इथे मी मध्य काढू शकतो का, अरिथमेटिक मीन काढू शकतो का? नाही, कारण अरिथमेटिक मीन किंवा मध्य काढण्यासाठी मला त्या 2 विद्यार्थ्यांचे गुण माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या दोन विद्यार्थ्यांचे गुण मला माहीत नाही, त्यामुळे मी मध्य काढू शकत नाही. म्हणून संख्याशास्त्रामध्ये अशा बऱ्याच पद्धती आहेत आणि आपल्याला ठरवावं लागतं की कोणची पद्धती कोणत्या उदाहरणांसाठी योग्य आहे. या ठिकाणी आपल्याला
अरिथमेटिक मीन किंवा मध्य काढता येणं शक्य नाही, म्हणून ही दुसरी पद्धत वापरतो मध्य. म्हणजे मध्यचा पहिला आपल्याला उपयोग समजला की जर सुरुवातीच्या काही संख्या किंवा शेवटच्या काही संख्या माहीत नसतील पण एकूण किती संख्या ते माहीत असेल तर मध्य काढता येतो. आता दुसरा उपयोग, एखाद्या संस्थेमध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे, 100 विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायची आहे, त्यांना प्रवेश द्यायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तिकडे अप्लाय केला आहे आणि एकूण विद्यार्थी ज्यांनी अप्लाय केला आहे म्हणजे ऍप्लिकेशन 200 विद्यार्थ्यांचे आले, 200 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलाय, 100 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला मध्यकच वापरावं लागेल का ते समजून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरता अर्ज केला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे गुण आपण आधी चढत्या क्रमाने मांडणार. हे 200 विद्यार्थी यांचा चढता क्रम लिहिला, त्यापैकी काही विद्यार्थ्यांचा तर 36% मिळणारा विद्यार्थी पण पात्र आहे, 37% असेल, 39% असेल, 42% असेल, 51% वाला विद्यार्थी पण पात्र आहे. हे एकूण 200 विद्यार्थी आहेत. 200 विद्यार्थी अर्ज केलेला आहे प्रवेशासाठी, हे त्या विद्यार्थ्यांचे गुण आहेत. 36%, 37%, 39%, 42% सगळे काही आपण लिहित नाही आणि शेवटचा सगळ्यात जास्त गुण मिळाला विद्यार्थी आहे 91%. हे या विद्यार्थ्यांचे गुण आहेत. आता या ठिकाणी अर्ज मिळाले, चढता क्रम लिहिला. आता प्रिन्सिपलला निर्णय घ्यायचा असतो की कोणत्या 100 विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा. अर्थातच ज्यांचे सगळ्यात जास्त गुणात मेरिट लिस्ट प्रमाणे त्यांना आपण प्रवेश देतो. मग या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशनला अशी माहिती दिली जाते की याचा मध्यक काढा. मध्यक काढा याचा अर्थ याच्या मधोमध संख्या कोणची ती काढा. आणि समजा ही समजा संख्या 72 आली तर याचा अर्थ असा असतो की 72 पेक्षा जास्त गुण मिळणारे 100 विद्यार्थी आहे आणि 72 पेक्षा कमी मिळणारे 100 विद्यार्थी आहे. कारण मध्य हा नेहमी मधोमध असतो, म्हणजे ही बरोबर मधली संख्या असते आणि त्यामुळे 72 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल आणि 72 आणि त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना गुण मिळाले असतील त्यांना वेटिंग लिस्टवर राहावं लागेल. तुमच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो कट ऑफ परसेंटेज. म्हणजे एक नोटीस लागेल फक्त की कट ऑफ परसेंटेज फॉर ऍडमिशन ऑफ दिस कोर्स इज 72%. म्हणजे या प्रवेशासाठी तुम्हाला 72% गुणांची कमीत कमी आवश्यकता आहे. या ठिकाणी मध्य वापरून चालत नाही, कारण जर तुम्ही मध्य काढला आणि ती मध्यची संख्या समजा 72 आली तर असं शक्यता असू शकते की 72 पेक्षा जास्त मिळणारे गुण कदाचित 90 असतील आणि 72 पेक्षा जास्त गुण मिळणारे 110 असू शकतात. मध्य काढताना अरिथमेटिक मीन मुळे दोन पूर्णपणे भाग होऊ शकत नाही. मध्यमध्ये मीडियन मध्ये दोन भाग इक्वल असतात, डिवाइड द डेटा इंटू टू इक्वल पार्ट. म्हणून या ठिकाणी आपल्याला मध्य म्हणजे मीडियनच वापरावं लागतं. सारांश मीडियनचा, चढता क्रम मधोमध संख्या म्हणजे मीडियन, मधोमध दोन संख्या असतील तर त्या दोन संख्येची सरासरी म्हणजे मीडियन. ही झाली मीडियन करण्याची पद्धती. मीडियनचे उपयोग दोन सांगितलेत, पहिलं सुरुवातीच्या किंवा शेवटच्या काही संख्या माहीत नसतील
तरी मीडियन म्हणजे मध्यक काढता येतो. दुसरा उपयोग, मध्यकामुळे दिलेल्या सगळ्या संख्यांचे बरोबर दोन सारख्या गटामध्ये विभागणी होते. दोन सारख्या गटामध्ये इट डिवाइड द डेटा इनटू टू इक्वल पार्ट्स. दोन सारख्या गटांमध्ये विभागणी होते, या ठिकाणी मध्यक वापरतात. तिसरी पद्धत पाहूया, मोड म्हणजे बहुलक. मोड किंवा बहुलक याचा आपण जास्त वापर करत नाही, पण काही ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. आधी तुम्हाला समजेल अशी उदाहरण देतोय, नंतर मग संशोधनामध्ये रिसर्च मध्ये कसं वापरायचं हे तुम्हाला नक्की समजू शकेल. पण आधी याचा अर्थ काय, अरिथमेटिक मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, किंवा मोड म्हणजे काय, हे आधी आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणून आज अतिशय प्राथमिक दृष्ट्या आपण या सगळ्यांची तोंड ओळख करून देतोय. रिसर्च मध्ये कसं वापरायचं याचं तुम्हाला नंतरच्या व्याख्यानामध्ये समजणार आहेच. मोड, दिलेल्या संख्यांमध्ये जी संख्या सर्वात जास्त वेळा येते त्या संख्येला मोड म्हणतात. उदाहरणार्थ 7, 5, 8, 7, 10, 7, 5. आता या ठिकाणी 5 ही संख्या दोन वेळा आली आहे, पण 7 ही संख्या तीन वेळा आली आहे. म्हणजे जी संख्या सगळ्यात जास्त वेळ येते त्याला मोड असं म्हणतात. मोड म्हणजे सर. हे झालं साध्या पद्धतीने माहिती की मोड म्हणजे काय, जी संख्या जास्तीत जास्त वेळा वापरली जाते त्याला मोड म्हणतात. आता याचा प्रत्यक्षात कसा उपयोग होतो ते आपण समजून घेऊया. पुस्तकातली माहिती आणि संशोधनात वापरायची माहिती यामध्ये नक्कीच फरक असू शकतो. कारण संशोधनाचा विषय, संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट यावरनं या पद्धती निवडाव्या लागतात. बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये एक वाक्य तुम्हाला नेहमी मिळेल, अरिथमेटिक मीन इज बेस्ट ऍव्हरेज. म्हणजे मध्य हे सगळ्यात उत्कृष्ट ऍव्हरेज आहे, सगळ्या पुस्तकांमध्ये आहे. पण याचा अर्थ असं नाही की ते सगळ्या ठिकाणी वापरलं गेलंच पाहिजे. उदाहरण देऊया आपण, मोड किंवा बहुलक कुठे वापरतो याचा. एका व्यक्तीच रेडीमेड शर्टच दुकान आहे आणि त्या दुकानाच्या मालकाला असं विचारायचं आहे की पुढच्या महिन्यामध्ये मी कोणत्या साईजचे शर्ट सगळ्यात जास्त माझ्या दुकानात ठेवू. उदाहरणार्थ मी जर काही संख्या देतो मी तुम्हाला समजेल, एक साईज ऑफ शर्ट, आणि ही मागच्या म्हटली माहिती आहे नंबर ऑफ शर्ट्स सोल्ड. पुढच्या महिन्यामध्ये किती शर्ट ठेवायचे तो विचारतोय. ही मागच्या महिन्याची माहिती दिली की साईज ऑफ द शर्ट आणि नंबर ऑफ शर्ट्स. साईज ऑफ शर्ट्स मध्ये जनरली 38, 40, 42, 44 अशा स्टँडर्ड साईज असतात, आपल्याला माहित आहे. मागच्या महिन्यातली माहिती अशी आहे की त्या दुकानामध्ये 38 साईजचे शर्ट 150 विकले गेले, 40 साईजचे शर्ट 175 विकले गेले, 42 साईजचे शर्ट 220 विकले गेले आणि 44 साईजचे शर्ट 100 विकले गेले. आपला उद्देश काय आहे, कोणत्या साईजचे शर्ट पुढच्या महिन्यामध्ये जास्त दुकानात ठेवायचे हे उद्दिष्ट आहे आपलं, हा ऑब्जेक्टिव्ह आहे. मग यासाठी आपण काय पाहतो की कोणत्या साईजचे शर्ट सगळ्यात जास्त विकले गेलेले आहेत.
म्हणजे मला इथे समजतं 220 शर्ट हे सगळ्यात जास्त आहे, हे साईज 42 चे आहे, म्हणून आपण म्हणतो मोड इज इक्वल टू 42 आणि आपण त्याला सांगू शकतो की तू पुढच्या महिन्यात सुद्धा 42 साईजचे शर्ट जास्त दुकानामध्ये ठेव. तुम्हाला वाटेल काय असं सोपं उदाहरण दिलं तर कोणालाही समजेल, पण जेव्हा तुम्ही संशोधन करतात तेव्हा तुम्ही पुस्तकं वाचतात आणि असं बऱ्याचदा मला आढळून आलेलं आहे, मुलं पाहतात अरिथमेटिक मीन मध्ये वाक्य पाहतात इट इज बेस्ट ऍव्हरेज आणि विचार करतात आपण बेस्टच वापरूया, जर वापरायची आहे पद्धत तर बेस्ट पद्धत वापरूया, म्हणजे पुस्तक की ज्ञान इथे ते वापरायला जातात. मग काय होईल जर बेस्ट वापरायला गेले तर ते याला एक्स मानतात आणि याला फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता मानतात, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आणि एक्स म्हणजे व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. आणि नंतर अरिथमेटिक मीन बेस्ट आहे म्हणून इथे अरिथमेटिक मीन काढतात, त्याचं सूत्र थोडं वेगळं असतं, समेशन एफ एक्स अपॉन समेशन एफ. आपण कॅल्क्युलेट करत नाही पण आपण एज्युम करतोय की याचं उत्तर 41.2 आलं. पुस्तकी ज्ञानाने आपण चालतो आहोत, त्यात लिहिलं होतं बेस्ट ऍव्हरेज इज अरिथमेटिक मीन आणि त्या मुलाने 41.2 त्याला त्याचं सरासरी आलं. मग तो दुकानदाराला सांगेल की तू या साईजचे शर्ट बनव आणि तुझ्या दुकानात ठेव. आता या साईजचे शर्ट त्याने बनवले आणि दुकानात ठेवले तर 40 साईजचे शर्ट वापरणारी व्यक्ती घेणार नाही, 42 साईज पण व्यक्ती विकत घेणार नाही आणि हे सगळे काय राहतील, विकले जाणार अनसोल्ड राहतील. आणि त्याचं कोणी विचारलं की तुम्हाला चुकीची माहिती का दिली, पण मी चुकीची माहिती दिलीच नाही, मी जर तर बेस्ट माहिती दिली, सगळ्यात चांगली माहिती दिली, पण पुस्तकात पण लिहिलं बेस्ट, पण ती बेस्ट माहिती कुठे वापरायची आणि कुठे नाही हे तुम्हाला संशोधनामध्ये समजून घ्यावं लागेल. अशा बऱ्याच पद्धती आहेत संशोधनामध्ये, त्यापैकी आज आपण 3 पद्धतींचा अभ्यास केला. आजचं व्याख्यान ही फक्त तुम्हाला तोंडरोग होती, संख्याशास्त्राचं महत्व काय आहे हे समजण्यासाठी होतं आणि संख्याशास्त्रा पुढे तुम्हाला किती प्रमाणामध्ये उपयोग होईल याचं तुम्हाला महत्व पटवून देण्यासाठी हे आजचं व्याख्यान. बाकीची माहिती आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. थँक यू. आणि आज ब्रेक नाही झाला, आज इंटरनेट ब्रेक नाही झाला. तुम्ही बघाल तर जवळपास एक 40 मिनिटाच्या पुढे जवळपास कंटिन्युअसली नेटवर्क राहिलेलं आहे. अपलोड करून तेव्हा टाकायची आपलं कसं होत ते आधी पीपीटी घ्यायचं मासा घ्यायचं मग इकडच्या सगळ्यांनी स्किप केलं नवीन उदाहरण तयार केले टाकली ते लाईव्ह झालं समजलं का तुम्हाला समजलं का पहिले चल मुलांना जास्त आपले हुशार दाखवू नये त्यांना समजेलच महत्व द्या आणि प्रॅक्टिकल जास्त मुलांना आवडतं हे असं सांगितलं उदाहरण वगैरे त्यांना फार पटतात पुस्तक त्यांना पटत नाही. आता कुठल्या लिंक वरती अवेलेबल असेल मला पाहण्यासाठी कधी टीआरटीए पुणे पण त्याला ऍक्सेस वर लागतो आम्हाला घ्यायला मला सगळ्यांना ओपन आहे सगळ्यांना ओपन ठेवलं दाखवले तुम्ही तुम्हाला आवाज बरोबर येत होता हा तेच म्हटलं मुलांची फीडबॅक उद्या कळतील किती लोकांनी किती लोकांनी पाहिलं त्यांना कसं वाटलं आठवलं असतं हो जस्ट मी बघितलं ते म्हणूनच बघत होतो थोडस आम्हाला फळ्यावर लिहायला वगैरे हे त्यांना स्टँडिंग बोर्ड दिला ना स्टँडिंग बोर्ड मी तोच विचार करत होतो की तुमचं अंतर कसं कमी झालं पाहायला आले.
जास्त सध्या घेऊया नको, हळूहळू एकदम ते आकलन पण होणार नाही सगळ्या गोष्टी. फार सोप्या पद्धतीने सांगितलं चांगलं स्टॅटिस्टिक्स युनिव्हर्सिटी पुणे इतके सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि आमचा देश तो ज्याचं स्टॅट्स नाही त्याने बसून पाहू आणि त्याला संबंध आमचे अनिल गोरे सर होते ना. हाईट असल्यामुळे प्रॉब्लेम तो ते स्टँडी जे म्हणतोय ना मी नाही का त्याच्यानंतर तोही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्ही चांगली वेळ घेतली या सगळ्या याच्यावरती लावत बसला हाईट आणि ह्यांना तो बोर्ड मॅनेज करणं म्हणून मग म्हणलं खाल्लं असं घेण्यापेक्षा ते वर्ण छान दिसेल ना समोर त्यासाठी किती करामती झालं ते टेबल आणायला लागलं करामती करणार चित्रपट करायचो ना सर तो फक्त पासवर्ड जर चेंज झाला केला असेल तर आता प्लीज त्यांना पहिलेच देऊन ठेवायला सांगा आणि परत चेंज करू नका नाहीतर आपलं त्याच्यात जास्त वेळ आणि एनर्जी त्या पासवर्ड मध्ये गेली मला याच्यासाठी. लाईव्ह पण असेल झालं कारण कॅमेरा बंद झाला असेल ना त्याचा कारण स्टील झालं होतं तुमचा शेवटी ना हो पिक्चर थांबलं होतं दहा सेकंदाचा गॅप असतो ना ते ज्या त्यांनी संपल्यानंतर डायरेक्ट यांच्याशी बोलायला सुरुवात केली ना मग ते लेपल लावलेलं असत ना नेटवर्क मध्ये तुम्ही फर्स्ट हॅलो चालू आवाज येतो अरे चालेल कट करा आवाज येतो पूर्ण आता जो तुम्ही स्ट्रीमिंग केलंय चालेल.